सार्वजनिक वाहतूक करण्याची मुदत संपल्यानंतरही प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो रिक्षाची वयोमर्यादा निश्चित केली आहे. अशा मुदत बाह्य रिक्षा चालवितांना आढळल्यास कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम यांनी दिली आहे. शहरासह जिल्ह्यात धावणाऱ्या फुल बसेस, रिक्षा, टॅक्सी अशा सार्वजनिक परिवहन सेवा पुरविणाऱ्या वाहनांचे आयुमान प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने निश्चित केले. स्कूल बससाठी 15 वर्ष तर रिक्षांसाठी 20 वर्ष आयुमान निश्चित करण्यात आले आहे. या नियमाआधारे वाहतूक शाखा आणि RTO यांच्या मार्फत 20 जुलैपासून आयुर्मान पूर्ण झालेल्या रिक्षांचा शोध घेतला जाणार आहे. सर्व ऑटो रिक्षाधारकांनी याची नोंद घेऊन वयाच्या घटीत पात्र असलेल्या रिक्षा परवान्यावरून बदली करून नोंदणी चिन्ह रद्द करण्याची कारवाई करावी, आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल कदम यांनी केले आहे. धुळ्याहून अब्दुल रहमान मलिक यांची रिपोर्ट, एक्सप्रेस 1 न्यूज.